तिच्याशी बोलणं थांबवलंस. आता पुन्हा तूच तिच्याशी बोलायला जातोयस आणि तिने तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी अशी अपेक्षा करतोयस. झालं गेलं इसरून जा आणि नव्या संधीची वाट बघा. राक्षसाच्या काळजात हात घालायचा म्हणजे फार मोठं प्लॅनिंग करावं लागणार. मी जर तुमच्याकडून कुठलीही मदत घेतली तर मी माझ्या बापाच्या खुनांकडून मदत घेतोय असं वाटतं मला. अमृता तू पण माझी मैत्रीण जानकी आणि मी तिच्या मैत्रिणीचा भाऊ गणेश. आता सांग का वैतागलो होतास फोनवर? अमृता माझं डोकं ऑलरेडी फिरलंय, उगाच मला अजून ताप देऊ नकोस. मला सांग तू पी का भरलीस माझी? का म्हणजे अरे माझा मित्र अडचणीत आहे तर त्याला मदत करावी असं मला वाटलं म्हणून. पण तुला मला विचारता नाही आलं. विचारलं असतं तर तू मला भरायला दिली असतीस फी. अमृता माझ्या हॉस्टेलची फी थकली होती, मला हॉस्टेलमधनं बाहेर काढलं असतं, तुझा काय प्रॉब्लेम होता यार? आर्यन मी एकदा एकाला मित्र मानलं ना की आयुष्यभर त्याला मित्र मानते आणि त्याचे प्रॉब्लेम सुद्धा माझे समजते. पण अमृता मी आजपर्यंत कोणाकडूनही मदत घेतलेली नाहीये. आणि मीही आजपर्यंत उगाच कोणाला मदत केलेली नाही. तू उगाच ना शब्दाला शब्द देऊ नकोस. स्वतः चूक केली आणि वर उगाच आर्ग्युमेंट. एक मिनिट एक मिनिट, चूक काय केली? मला अजिबात असं वाटत नाही की मी काही चूक केली. अमृता आता दोघं इकडे आहेत ना म्हणून, नाही तर चांगलंच सुनावलं असतं तुला. अच्छा मग असं समज की ते इथे नाहीयेत आणि काय पाहिजे ते कर. हे बघ मला मी मध्ये जरा बोलू का? तुम्हाला आवडेल का नाही मला माहित नाही, पण बघा ना हिने मित्र समजून तुम्हाला पैसे दिले, तुम्हाला आवडलं नाही, तुम्ही कर्ज म्हणून परत करा ना, म्हणजे तुमची मैत्री सुद्धा टिकेल. तर तेवढं बांधण्यासारखं काय आहे? सगळं किती सहज आणि सरळ होतं, पण हिला नाही पटवून देता आलं. मी सांगितलं असतं तर पटलं असतं तुला. अमृता उगाच ना तुम्हाला बांधायला लागले. अरे ते प्रेमाने बांधताय. काही नाही खरंच चिडलोय मी हिच्यावर. तुम्ही दोघं भांडत बसा, आम्ही दोघं दुसरीकडे थांबतो. चल रे. अमृता तू पैसे भरलेस तर भरलेस, निदान मला सांगायचंच तरी. उगाच मी चिडलो आईवर. काय कोणावर? माझी आई तुझ्यावर. तुझ्यावर उगाच चिडलो मी. बरं चल मी निघू का, मला खरंच उशीर होतो. बाय. मला फक्त एवढंच सांग की ती मुलगी नरसिंहाचीच आहे ना. हो आणि आर्यन बाबाच्याच कॉलेज मधली आहे आणि त्या दोघांमध्ये चांगली मैत्री. फक्त मैत्रीच आहे का आणखी? नाही नाही चांगली मैत्री आहे. आर्यन बाबाचा स्वभाव तुला माहित आहे. आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागे मी तुला एकदा म्हणालो होतो, आर्यन बाबा सरतापे आडनाव लावत नाही, साऊथ इंडियन लोकांसारखं आर्यन एस व्ही असं लावतो, त्यामुळे त्या पोरीला माहित नसणार की तो तुझा मुलगा आहे. त्या सगळ्या प्रकरणात नरसिंहाचा काही संबंध आहे? अजिबात नाही, त्याला यातला काय पण माहित नाही. नक्की विश्वासातल्या माणसाने माहिती काढली आहे ना, कारण अहिल्या आणि जानकी प्रकरणानंतर नरसिंह चांगलाच चवताळलेला असणार. मी या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घातलंय, नरसिंहवाला यातला काय पण माहित नाही, तरी सुद्धा तुझ्या समाधानासाठी मी त्या पोरीवर लक्ष ठेवायला सांगतो माझ्या काही लोकांना. मला नाही वाटत त्याची काही गरज आहे. नरसिंह मुलीच्या आडून बंदूक नक्कीच नाही चालवणार. नाही ग, या नराधामाचा काय भरोसा नाही, ते चौताळले आता ते लढायचे नियम तो थोडेच पाळणार आहे. मिळेल त्या संधीला तो आपल्यावर वार करायला बघणार.
पण आपण कुठे बेसावत बसलोय. हो पण एक गोष्ट मात्र नक्की, त्या मुलीला काही त्रास होता का मला? क्षण विनायक नर्मदाला नेहमी म्हणायचं, तुझ्या मुलीला मी माझी सून करणार. झालं का सुरू तुझ तेच तेच रडगाणं? सगळं युगंधरे, आणखी किती दिस तू त्याच्या आठवणीने स्वतःच्या जीवाला त्रास करू येणार? किती इच्छा असली तरी मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी अशा सहजासहजी पुसता येत नाहीत ना. पण युगंधरे, अशी ठेव ना. ते मी बघते ना. ती वेळा अंक अंक करते ना. आणि आता इथे अशीच उभी राखळलं, मी सांगेपर्यंत इकडनं अजिबात हलायचं नाही. असं भुसगावण्यासारखं का थांबवतीये? अगं वेडे, भुसगावणं पाखरांना घाबरवण्यासाठी असतं, पण या भुसगावण्याला बघून पाखरू येईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे भुसगावणाचं ना? अगं तिने फक्त उदाहरण दिलं तुला, एवढं मनाला नको लावून घेऊ. जानकी तू आता इकडेच थांब, मी बाबांना घेऊन येते. म्हणजे इथे हिरो हिरोईनला दाखवण्याचा कार्यक्रम चाललाय वाटतं. करेक्ट. खरं तर ना बाबांच्या चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या रिॲक्शन आपण शूट करायला हव्यात यार. पण तू पहिल्यांदा या चोंबड्याला घाल. ए मी नाही जाणार या. अख्ख्या शूटिंग भर मला वापरून घेतलं आणि आता सिनेमा दाखवायच्या टायमाला मला हाकलं होतात वय. अरे हा नक्की काहीतरी राहणार घालणार. बरं बरं गण्या जा ना प्लीज. एपल मी नाही जाणार आहे. अरे असं काय करतोस? हे बघ तू जर इथेच थांबलास ना तर हिरोच्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन आपल्याला कळणार नाहीत ना, आणि जे साध्य करायचं ते घडणारच नाही. मग काय उपयोग? माझं नीट सांग की मला एवढं असं हकलून देतात मग. हा जाणार जाणार प्लीज. मी जातोय आणि मी जास्त लांब नाही जाणार या, इथे खांबाच्या मागेच लपणार आहे. ओके 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 चालेल. जानकी नाऊ गेम स्टार्ट्स. तू इथेच थांब, मी बाबांना घेऊन येते. हा बाबा तुम्हाला भेटायला आले कोणीतरी. कोण आलंय? त्याला काय नाव गाव काय ऐकलं नाही. हो मी विचारलं त्यांना, ते म्हणाले तू सांग बाबा ना, ते ओळखतात मला. अमृता तुला माहिती आहे मी असं कोणालाही भेटत नाही. असा कोण मोठा बाजीराव लागून गेलाय की त्याला भेटायला मी जावं? आता बाजीराव आहे का मस्तानी आहे ते मला माहित नाही. हा पण जे कोणी आलेत ना त्यांना तुम्हालाच भेटायचंय. वाकणीसांना भेटायला सांग त्याला. वाकणीस काका केव्हाच घरी गेले. माझी अपॉइंटमेंट न घेता मला भेटायला आलेल्या माणसाला मी भेटणार नाही. बाबा हो असं काय करता? जनतेचे आवडते आमदार म्हणून तुम्ही ओळखले जाता ना, मग तुम्हाला भेटायला आलेल्या मतदाराला तुम्ही असंच पाठवणार न भेटता? हे बघा अमृता, मी आत्ता भेटायला बाहेर जातोय, पण पुन्हा जर असं कोणी आलं तर नाव गाव पत्ता नीट विचारून आत यायचं. मान्य आहे मी जनतेचा सेवक आहे, पण म्हणून कधीही वाटेल तेव्हा जनतेनं आत शिरू नये आमच्या घरात. कळलंय का? हो पण बाबा हा जो तुमचा मतदार आहे ना तो कदाचित रमावतीचा आहे आणि तो तुम्हाला कधीही भेटू शकतो असं त्याचं म्हणणं आहे. कोण आहे बघतोच. Thank you.
वाटला तुमचा मतदार? बाबा सांगा ना, कशी दिसते जानकी? बरं झाले कपडे वापरायला काढले, नाही तर नुसते पडून राहिले असते. झालं तुझ? त्यांनी काही फरक पडणार नाहीये, त्यांना आज नाही ओळखते. डोंट वरी जानकी, हे बघ आपला एक्सपेरिमेंट ना अगदीच वाया नाही गेलाय. आणि तुला खरं सांगू का, एक सेकंड साठी का होईना पण बाबांची विकेट गेली होती. मला पण तसंच वाटतंय. आणि बाबा पक्के आहेत ग, त्यांना जरी आनंद झाला ना तरी ते दाखवून नाही देणार. पण आपला नेम करेक्ट ठिकाणी बसला ना बस. माता मी काय करू? तू फक्त मी सांगेन तेवढंच करायचं. त्यात आधी ना तू बाबाच्या खोलीत गेल्यावर त्यांची रिॲक्शन काय ते बघूया. झोपा लवकर लवकर, झोप नाही येते का? तेहतीस कोटी देवांनो मला माफ करा, माझ्या हातून लई मोठा गुन्हा घडणार आहे. माफ करा रे बाबा, माझ्या पोरीसाठी माझ्या बायकोसाठी मला माफ करा. तेहतीस कोटी देवांनो साकडे घालतो तर मला माफ करा, मला माफ करा. काय काय झालं, तुम्ही घाबरल्यासारखे का दिसताय? आता घाबरलेलोच आहे तर घाबरल्यासारखा दिसणार की नाही? का माकडासारखा दिसणार उड्या मारताना? काय बोलते तू? तू ना सुमी एकदम भोळीबाई आहे बघ, भोळीबाई. तू काय मी काय दोघी बोलाय? राजकारणाचं काय खरं नाही ग, राजकारण एकदम घाणेरडं क्षेत्र आहे बघ तुला खरं सांगतो. आपण काय झालं हे तरी सांगा, तुम्ही असे हात का चोळताय? रगत लागलंय वनिताचं, रगत लागलंय माझ्या हाताला. म्हणजे वाकणेसाने वनिताला उडवली. म्हणजे त्यांनी, म्हणजे त्याच्या माणसाने उडवली. पण वनिताला किल्लेदारांची सगळी सिक्रेट माहिती आहे, माझ्याकडनंच कळली ना तिला. नाही का तिच्या जाळ्यामध्ये तिने मला फसवलं होतं तेव्हा. या वाकणेशाला भीती काय वाटली? ही वनिता जर युगंधरा बाईला जाऊन मिळाली तर हे सगळं त्यांना कळलं. मग किल्लेदारांचं दुकानं बंद, राजकारणाचं. मग उडवली तिला. पण या सगळ्याचा तुमच्याशी काय संबंध? म्हणजे वनिताला तुम्ही तर मारलं नाही, वाकणीसानी मारलं म्हणताय, मग तुम्ही का घाबरताय? अगं वाकणीसानी वनिताच्या बॉडीची विल्हेवाट लावायची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. मी नाहीच म्हणले त्याला. हा मग नंतर विचार केला, काय म्हणलं समजा मी स्मशानामध्ये घेऊन गेलो तर निदान अंत्यसंस्कार तरी होतील तिच्यावर, नाही का? ह्या लोकांनी तर तिला अशीच उकेरडोर फेकून दिली असती कुत्र्या मांजऱ्याला खायला, माहिती आहे. म्हणून म्हणलं आपण करावं, काय की नाही? हे बघा तुम्ही वाकणीसांना सरळ सांगून टाका की तुमच्याकडनं असलं काही होणार नाही. अरे कसं सांगणार, राजकारणातला गुरु आहे माझा तो, असं नाही सांगता येत. राजकारणामध्ये अशा सगळ्या गोष्टी चालतात. तुला सांगतो काय काय गोष्टींकडे दुर्लक्ष पण करावं लागते. म्हणून म्हणलं ना राजकारण एकदम घाणेरड असते. हे सगळं दादांना माहिती आहे का? तो बोला बाबडा माणूस, देव माणूस, त्याला कुठं काय माहिती असणार? म्हणजे कसं असते, आपण बघ कचरेवाला आला की आपल्या घरातला कचरा त्याच्या कचऱ्याच्या टोपलीत टाकतोय, पण तो कचरा तो कुठं नेऊन टाकतोय आपल्याला कुठं माहिती आहे? आपल्याला आपलं वाटते आपलं घर स्वच्छ झालं, तसं आहे दादाच. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि खूप त्रास होत असेल ना तुम्हाला तर तुम्ही दादांना सरळ सांगून टाका. बरोबर, आपल्याला नको हे राजकारण, आपण गावी जाऊ आणि सुखाने राहू. हाच विचार माझ्या पण मनात येतोय. म्हणून तुझ्या आईला सगळं नाही का, आपण गावात जाऊन सुखात राहू. हॅलो
वळकटी मी फेकून दिलीये. ती शोधायचे कष्ट घेऊ नकोस. आणि आज तू छान दिसत होतीस. नाही भारी आहे. अजून नरसिंहाचं भांडण संपलं नाही वाटतं. जसजसा वयाने मोठा होतोय तसा आणखीनच लहान मुलासारखा वागायला लागलाय. नर्मदाशी सुद्धा असा नव्हता वागला कधी. नर्मदाताईंनी कधी माझ्यासारख्या चुका केल्या नसतील ना. असं कसं होईल. अगं काहीतरी चुका झाल्या असणारच की. पण खरंच तिच्याशी असा कधी नाही वागला. हे काय आज तू परत साडीत. अगं पंजाबी ड्रेस घालणार होतीस. छान दिसतो तुला. ज्यांच्यासाठी चांगलं दिसायचं तेच माझ्यावर रुसले. आता चांगलं दिसून काय करू. चल आत्या निघतो. अरे आलास काय, चाललास काय? घरात आजूबाजूला माणसं असतात त्याच्याकडे लक्षच नसतं तुझं. अगं तसं नाही, पण आत्ता इथे गप्पा मारत बसलो ना माझी 9-13 लोकल चुकेल. आणि खरं सांगू का, माझा हा एवढा सगळा देह त्या लोकलमध्ये ढकलताना अक्षरशः नाकीनऊ येतात. मी कित्येक वेळेला आत कधी गेलो आणि बाहेर कधी पडलो माझं मलाच कळत नाही. वामन, तू नोकरी करतोस ते खूप चांगलं आहे, पण लोकलने गेलंच पाहिजे का रे? कारण सध्या तरी मला तीच परवडते. आत्या सुरुवातीला ना या लोकलचा मलाही खूप त्रास व्हायचा, कारण त्याआधी कधी मी लोकलने प्रवासच केला नव्हता. पण आता मला मजा येते. एक वेगळंच नातं तयार झालंय माझं त्या गर्दीशी. बघ ना आत्या, किती प्रॉब्लेम झाले अगदी बॉम्बस्फोटापर्यंत, पण लोकलमधली गर्दी एकसंध आहे बघ. हे बाबा, असलं काहीतरी बोलून घाबरवू नकोस हा मला. आता झालंय ना सगळं सुरळीत, मग कशाला असला विचार करतोस? सगळं सुरळीत झालंय आत्या, तसंच राहीलही. तू काळजी करू नकोस आत्या, तू बघशील तुझा हा वामन एक दिवस एवढा मोठा होईल की स्वतःच्या जीवावर स्वतःची गाडी घेईल. सगळी पोरं म्हणजे ना अशी हट्टी आहात. तो तसा हा असा.
येतो. जानकी, रोज देवाला नमस्कार करताना मी तर मागतेच, पण या मामांसाठी काहीतरी मागत जा. तो स्वतःहून कधीच काही मागणार नाही, आणि त्याच्या बायकोच्या इतक्या मागण्या असतात की दुसऱ्यासाठी काही मागावं असं तिला कधी सुचणारच नाही. मी काय त्यांच्यासाठी काही मागणार? माझा देवच माझ्यावर उसलाय. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग अमृता. काय आज एकदम चांगल्या मूड मध्ये आहात? काही विशेष? काही नाही, आज वाटलं खुश असावं म्हणून खुश आहे. बाबा, आज न्यूज पेपर वाचून चक्क तुमच्या चेहऱ्यावर स्माईल? काही नाही, असच. कोणाला लिहिलंय?